मान्य कळमनुरी उपविभागीय अधिकारी मैडम यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक तक्रारी निवेदन देण्यात आलेले आहे। कळमनुरी तालुक्यातील असलेला मसोड फाटा ते मसोड ते जटाळवाडी ते घरवड ते मोरवड या रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत झालेले अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं आणि अत्यंत खालच्या पातळीचं हे काम झालेलं आहे। मसोड फाटा ते मसोड पर्यंत रोड करण्यात आला ते एका महिन्यामध्येच काम उद्ध्वस्त झालं। जागोजागी खड्डे पडलेत, तिथला मसोड फाटावरचा पूल देखील पडलाय, आता पूर्णतः पूल पडायला आलाय। जर उद्या चालून जर एखादी बस त्या रस्त्याने गेली तो जर पूल पूर्णतः पडला आणि त्यामध्ये असणाऱ्या नागरिकांचं जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न वंचित बहुजन आघाडी प्रशासनाला विचारत आहे। तसेच आज आम्ही अनेक विविध प्रमुख मागण्या आज उपविभागीय अधिकारी मॅडम महोदयांना आम्ही केलेल्या आहेत की त्या रस्त्याचं जेही निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते पुन्हा जशाच तसं नवीन काम करण्यात यावं, त्या रोडवरती जो पूल आहे त्याचं देखील तो पाडून तिथं नवीन पूल उभारण्यात यावा, तसेच त्या रोडचं जे काम नवीन सुरू करण्यात येईल आणि त्याच्या आधी जे काम झालेलं आहे संबंधित कंपनी गुत्तेदार आणि तिथले अभियंता कार्यकारी अभियंता यांनी जे संगत मताने करून जे पैशाची उधळपट्टी केलेली आहे ते उधळपट्टी शासनाच्या माध्यमातून त्यांनी काढावी, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी, निघालेले बिले आणि असलेले उर्वरित बिले यावर देखील चौकशी व्हायली कारण हा काम जशाच तसं झालेलं नाही। त्यामुळे आमची प्रमुख मागणी एवढीच मॅडम महोदयांना आहे की त्यांनी तात्काळ या रोडवरती प्रत्यक्षात येऊन पाहणी करावी, त्याचा पंचनामा करावा आणि संबंधित गुत्तेदाराचं लायसन्स रद्द करून संबंधित कंपनी गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी। 30/8/2022 पर्यंत वंचित बहुजन आघाडीची ही जर मागणी पूर्ण झाली, या प्रमुख आमच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये 1/9/2022 रोजी मसूड फाटा येते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व सामान्य नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल, रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्व जबाबदार शासन व प्रशासन असेल याची दखल त्यांनी घ्यावी।